नमस्कार आज मी करणार आहे व्हेजिटेबल पुलाव पुलावसाठी ज्या बेसिक भाज्या लागतात जसं की गाजर बीन्स वाटाणे कोबी आणि फ्लावर ह्या सगळ्या भाज्या मी धुवून घेतल्या त्याचबरोबर बारीक मी कापून पण घेते फोडीसाठी मी इथे घेते तेल आता मी घेते खडे मसाले खडे मसाल्यामध्ये मी घेतले तेजपत्ता दालचिनी छोटी वेलची मोठी वेलची लव काळी मिरी हे खडे मसाले जे जी आपण जेवणामध्ये वापरतो ते अन्नाचा स्वाद तर वाढवतात पण त्यामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होतो हे मसाले तेलामध्ये फ्राय झालेत आणि प्रत्येक मसाल्याचा जो सुगंध आहे तो इथे पूर्ण असं घरामध्ये पसरलेला आहे त्यात घेते मी पाच सहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेलं आलं एक हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा हे तेलामध्ये मी थोडा वेळ परतून घेते हे परतले गेले सगळं आणि आता मी घेते पाण्यात भिजवलेलं चिमूटभर हिंग धणेपूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल मसाला एक चमचा हळद पाव चमचा आणि एक चमचा पुलाव मसाला इथे हे मसाले आणि भाज्या थोड्या वेळ परतून घ्यायचे आहेत त्या मसाला जर भाज्या एकदम मस्त अशा मिक्स झाल्या की त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे मी हे व्हेजिटेबल स्टॉक आणि झाकण ठेवून ह्या भाज्या मी शिजवून घेणार आहे तर मग भाज्या ह्या सगळ्या शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता मी घेते हे वाटीभर दही आणि एक वाटी बासमती तांदूळ मी इथे भिजत ठेवलेले तर तेही मी त्यामध्ये मिक्स करते ह्यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ आणि झाकण ठेवून हा जो पुलाव आहे मी शिजू देते हा गरमागरम पौष्टिक असा पुलाव आपला तयार आहे वरून मी घेते साजूक तूप एक चमचा लेमन ज्यूस आणि सजावटीसाठी कोथिंबीर पुलाव ही रेसिपी एकच असली तरी प्रत्येक स्टेटनुसार त्याच्या चवीमध्ये किंवा त्याच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला वेगवेगळेपणा दिसून येत हा आलावादी पद्धतीने बनवलेला पुलाव तुम्हाला कसं वाटला ते जरूर कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू रेसिपी आवडली असेल तर लाईकचं बटन नक्की प्रेस करा